फेसबुक वरून तरुणीची मैत्री करून तिला एका फ्लॅटवर घेऊन जाऊन चार ते पाच आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री अंबाझरी उघडकीस आली आरोपींनी फेब्रुवारीला तरुणीला पार्टीच्या नावाने फ्लॅट मध्ये घेऊन गेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला ही तक्रार अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून हो अशीच एक घटना तीन दिवसांपूर्वीच वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत लावा परिसरात घडली होती जिथे एका महिलेवर घरात घुसून सामूहिक अत्याचार करण्यात करण्यात आला होता आता शहरात सामूहिक अत्याचाराच्या दुसऱ्या घटनेने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात आरोपींचा अद्याप सुगावा लागलेला नाही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी वय सतरा वर्ष आठ महिन्याची असून अंबाजेरी ठाण्यांतर्गत राहते काही दिवसांपूर्वी तिची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली होती गत दोन फेब्रुवारीला तरुणाने तिला रवीनगर चौकात भेटायला बोलावले तेथून तिला जाफरनगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि पार्टी केली त्यानंतर तरुणीवर पाच ते सहा तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला या प्रकरणानंतर तरुणी घाबरलेली होती गुरुवारी सायंकाळी तिने हिंमत करून अंबाझरी पोलिसात तक्रार केली सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच डीसीपी विनिता साहू ही ठाण्यात पोहोचल्या तरुणीकडून घटनेची पूर्ण माहिती घेतली गुन्हे शाखेसह इतर ठाण्यातील डीबी स्कॉड या आरोपींचा शोध घेत आहेत आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नसून पोलीस या मागचा तपास करत आहेत एका मुलींवर गँगरेप झाल्याची फिर्याद आ, काल आली होती रात्री ही घटना दोन फेब्रुवारीची आहे दोन तीन फेब्रुवारीच्या सुमारासची घटना आहे त्या मुलींनी काल त्यांचे नातेवाईकांना कळवल्यानंतर ती पोलीस स्टेशनला माहिती आलेली आहे गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे पी पीडित हे आ, अन अंदाजन सतरा वर्ष आठ महिन्याची आहे अशा प्राथमिक वाटते परंतु त्याबद्दल तपास सुरू आहे ल मुलींचे ओळख फेसबुक माध्यमांनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमांनी हे मुलांसोबत जुनी ओळख होती आणि त्यामध्ये हे घटना घडल्याचे कळते आता तपास सुरू आहे याबद्दल विस्तृत माहिती नंतर कळून येते आता त्या सर्व गोष्टीवर तपास सुरू आहे मुलींचे मेडिकल वगैरे होत आहे तपासनंतर पुढील करून येते दिवसापूर्वी अशी घटना घडलेली आहे त्यामध्ये आरोपी ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे